नमस्कार, मी संबोधा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अहमदनगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपाटोल नाक्यावर गेल्या काही दिवसांपासून फास्टॅग वापरणाऱ्यांची संख्या वाढली असून गेल्या 2 दिवसात फास्टॅग वापरण्याचे प्रमाण डबलने वाढले आहे. सुपाटोल नाक्यावर पेटीएम व आयसीआयसीआय बँक या 2 संस्थांनी वाहनधारकांना फास्टॅग बनवून देण्यासाठी स्टॉल लावले आहे. तेथे तत्काळ फास्टॅग बनवून कार्यान्वित केली जात आहे. प्राथमिक शिक्षक बाळासाहेब खिलारी यांच्या पत्नी अरुणाताई खिलारी यांची पारनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या टाकी लोकेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली. तसेच बाळासाहेब खिलारी ही प्राथमिक शिक्षक असून एका शिक्षकाची पत्नी सरपंच झाली म्हणून पारनेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पारनेर तालुक्यातील शेतकरी गट व शेतकऱ्यांना आपला शेतमाल स्वतः विकण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये मोक्याच्या ठिकाणी कृषी विभागामार्फत जागा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्या अनुषंगाने पारनेर बाजार येथे शेतकरी गट व शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून या ठिकाणी बाजार भरवण्यात आला. पारनेर तालुक्यातील रोही छत्रपती येथील टेंभी तलावालगत असलेल्या राजू दिवटे यांच्या शेतात जमिनीपासून 6 फुटांवर विद्युत तारा खाली लोंबकळत असल्याने जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत महावितरणाकडून तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मशागतीसाठी 68 तारांची जोड ओढल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्हा बँक निवडणुकीनिमित्त शिवसेनेचे सेवा संस्थेचे उमेदवार रामदास भोसले व बिगर शेती मतदारसंघाचे उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या प्रचार मेळाव्यात डॉक्टर विखे पाटील बोलत होते. यानिमित्त तालुक्यात जिल्ह्यात बँकेसाठी भाजपच्या शिवसेना उमेदवारास पाठिंबा असल्याचे जाहीर झाले. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.